प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील सारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रतिभा परदेशी या गेल्या 40 दिवसांपासून सारा हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार घेत होत्या. सायंकाळ त्या ज्या आयसीयूमध्ये होत्या त्या ठिकाणचा ऑक्सिजन पुरवठा काही काळासाठी कमी दाबाने झाल्याने पुरेसा ऑक्सिजन अभावी प्रतिभा परदेशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत या रुग्णालयावर शासनाने कारवाई करण्याची मागणी प्रतिभा परदेशी यांच्या नातेवाईकांनी केली असून कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं म्हटलं आहे. तिथं पोस्ट म्हणजे मी तिथे एका तासापासून होतो मम्मीजवळ आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर मी ओरडलो तेव्हा यांची नजर गेली त्यावरती आणि त्यांनी रिॲक्ट करणं सुरू केलं. तोपर्यंत माझा भाऊ खाली गेल्यानंतर ते सुरू करून आला. म्हणजे तिथं कोणीच नव्हतं. म्हणजे एक पहिली गोष्ट तिथं ऑक्सिजन बंद झाल्याच्या अगोदर तिथे अलाराम वाजायला हवा. तिथं ते अलाराम पण नाही वाजलं. आणि दुसरं असं की एवढा हलगर्जीपणा आणि आता डॉक्टर येऊन मला बोलतायत की असं झालंच नाही म्हणे म्हणजे डिनाय करतायत आणि दुसरे डॉक्टर येऊन बोलतायत की ओटू संपला होता. ओटू संपला होता. या घटनेच्या संदर्भात सारा हॉस्पिटलमधील डॉक्टर मीनाज पटेल यांनी म्हटलं, प्रतिभा परदेशी या काही दिवसांपासून आमच्याकडे उपचार घेत होत्या. ऍडमिट करतानाही त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांची दोन्ही फुफ्फुसं पूर्णपणे निकामी झाली होती आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन अभावी झाला असता तर अन्य रुग्णांनाही धोका निर्माण झाला असता, मात्र असं झालेलं नाही. त्या एकट्याच मयत झालेल्या असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. सर, मागील 40 दिवसापासून पेशंट माझ्याकडे ॲडमिट होता. जेव्हा पेशंट माझ्याकडे आल्या तेव्हा एकदम सायटोकाईन स्ट्रॉममध्ये होता, फारच सिरियस होता. त्यांचा इंटरलुकिंग 92 होता आणि डी डायमर 1100 होता. पेशंट 40 दिवस आम्ही खेचून आणला बाहेर आणि त्यांचे लंग्स पूर्णपणे डॅमेज झालेले होते आणि त्यांना 30 लिटर ऑक्सिजन डेली लागत होतं. आणि मागील 12 दिवसापासून आम्ही त्यांना सांगत होतो की पेशंटला आता लंग्स ट्रान्सफरशिवाय पर्याय नाही. ते म्हणतो की सर आम्ही कसं काय करायचं, तुम्ही ठेवा तुमच्याकडे, आम्ही घेऊन जात नाही पेशंट. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की आता हे पेशंटला कठीण आहे पुढे सर्वाईव्ह होणं, कारण पेशंट मधूनमधून बॅड होत होतं आणि त्यांचं मधूनमधून ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होत होतं. त्यांचं जर असं म्हणणं आहे की यांचं ऑक्सिजन बंद संपून गेलं तर सर माझ्याकडे 70 पेशंट ॲडमिट आहे, 7 व्हेंटिलेटर चालू आहे, 22 बायपॅप चालू आहे. जर ऑक्सिजन संपलं असतं तर हे सर्वेचे सर्व पेशंटला प्रॉब्लेम आला असता. एकटंच पेशंट कसं काय एक्सपायर होणार ऑक्सिजन बंद झाल्याने. आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये एकच लाईन फिरलेली आहे माझ्याकडे. या घटनेची माहिती मिळताच महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेत ऑक्सिजन पुरवठा कमी दाबाने झाल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. नातेवाईकांच्या या आरोपाची आम्ही चौकशी करीत असून यात कोणी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल असं महापौर यांनी म्हटलं आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी. या ठिकाणी एक कळलं असं की ज्या वेळेला रुग्णाचा जो एस बी होता O2 होता तो 85 होता आणि त्याच वेळेला ऑक्सिजन जी लेवल होती त्यांचा एक पाईप आहे तो सगळ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवतो त्याची लेवल कमी झालेली होती. आणि रुग्णांचे नातेवाईक मुलगा होता त्यांनी ज्या वेळेला यांना सांगितलं त्यावेळेला यांनी कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही अशी तक्रार आमच्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे त्या रुग्णाचा रुग्ण हा दगावला गेला असं त्यांचं म्हणणं आहे. तपासण्यांनी ते सगळं सिद्ध होईलच आणि शेवटपर्यंत याची कारवाई होईल आणि कारवाई अंती जे निष्कर्ष येतील जो दोषी असेल त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल.